सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात 100% लसीकरण झाले असल्याची माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली आहे। पाहूयात सविस्तर बातमी। साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात विद्यार्थ्यांची 100% लसीकरण झाले असल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे। तसेच शाळेतर्फे लसीकरण शिबिर घेण्यात आले होते। या लसीकरण शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून कोरोना संदर्भात शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून शाळा विद्यार्थ्यांना शिकवित असल्याचे शिक्षकांनी सांगितले। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। आज दिनांक 29 जानेवारी 2022 आज आपल्या विद्यालयामध्ये गोडोली आरोग्य उपविभाग यांच्या मार्फत लसीकरणाचा एक कॅम्प आयोजित केलेला आहे। या लसीकरण कॅम्पमध्ये 15 वर्षावरील आमच्या विद्यालयातील इयत्ता 8वी 9वी आणि 10वी, इयत्ता 8वीचे काही पात्र म्हणजे 15 वर्षावरील जे विद्यार्थी पात्र आहेत अशांचं लसीकरण केलं गेलेलं आहे। इयत्ता 9वी आणि 10वीच्या जवळजवळ 100% विद्यार्थ्यांचं लसीकरण आज पूर्ण होत आलेलं आहे आणि शेवटचा टप्पा आता राहिलेला आहे आणि त्यानुसार लसीकरण जवळजवळ पूर्ण होत आहे। साधारण 750 विद्यार्थ्यांनी आज लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे। लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषीटेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषीटेकची उत्पादने एकदम झकास।